महागाईच्या होरपळीने जनता त्रासली आहे खाद्यानाच्या किमती वाढल्या असून चढ्या किमतीने अन्नधान्य आणून भागवायचे कसे असा प्रश्न गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांना पडला आहे महागाईच्या होरपळीने जनता त्रासली आहे खाद्यानाच्या किमती वाढल्याने चढ्या किमतीचे अन्नधान्य आणून भागवायचे कसे असा प्रश्न सर्वसामान्य आणि गोरगरिबांना सतावू लागला आहे घर प्रपंच भागवता भागवता मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य आणि गोरगरिबांच्या भावनांचा अक्षरशः उद्रेक होत असून सांगा जगायचे तरी कसे असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे अन्नधान्याची महागाई झपाट्याने वाढत आहे या महागाईच्या काळात खाद्यपदार्थांच्या दरात ही मोठी वाढ दिसून आली आहे तांदूळ गहू मैदा डाळींसह सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे गेल्या काही महिन्यात किरकोळ बाजारात गहू आणि डाळींच्या किमती पाच टक्के आणि चार टक्के वाढल्या आहेत त्याचबरोबर पामतेल वगळता जवळपास सर्व खाद्यतेलाच्या किमतीही या काळात वाढ झाली आहे दुसरीकडे तांदळाच्या दरात सर्वाधिक वाढ झाल्याचं दिसून येत आहे वर्षभरापूर्वी गव्हाचा भाव अठ्ठावीस पॉईंट एकोणीस रुपये प्रति किलो होता मात्र यंदा त्याचे भाव वाढतच गेले केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की अलीकडच्या काही महिन्यात देशात गहू आणि डाळींसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या सरासरी किरकोळ किंमतींमध्ये कोणतीही तीव्र आणि शाश्वत वाढ झालेली नाही गोयल यांच्या म्हणण्यानुसार सहा डिसेंबर रोजी गव्हाची सरासरी किरकोळ किंमत एकोणतीस पॉईंट नव्वद रुपये प्रति किलो होती जी महिन्यापूर्वी तीस पॉईंट पन्नास रुपये होती मात्र हे अर्धसत्य असल्याचं दिसून येत आहे आता गव्हाची किंमत तेहत्तीस रुपये प्रति किलो झाल्याचे दिसून येत आहे गव्हाचे भाव वाढले असतील तर त्याचा परिणाम पिठाच्या किमतीवरही झाला असणार हे उघड आहे सरकारच्या किंमती निरीक्षण प्रणालीच्या आकडेवारीनुसार एका महिन्यापूर्वी पस्तीस पॉईंट वीस रुपयांच्या तुलनेत पिठाची किंमत सहा टक्केने वाढून सदोतीस पॉईंट चाळीस रुपये प्रति किलो झाली आहे गेल्या महिन्याभरात डाळींच्या दरात ही टक्क्यांनी वाढ झाली आहे एका महिन्यापूर्वी हरभरा डाळीची सरासरी किंमत एकशे दहा पॉईंट नव्वद रुपये प्रति किलो होती मात्र सहा डिसेंबरपासून ती एकशे बारा पॉईंट ऐंशी रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे दुसरीकडे तूर डाळीच्या दराने मोठी झेप घेतली आहे सुमारे वर्षापूर्वी तूर डाळीचा भाव एकशे तीन आठ रुपये प्रति किलो होता पण आजच्या काळात त्याची किंमत एकशे बारा पॉईंट पंच्याहत्तर रुपये प्रति किलो झाली आहे महिन्याभरापूर्वी तांदळाचा भाव अडोतीस रुपये प्रति किलो होता मात्र आज त्याचा भाव चाळीस रुपये किलो झाला आहे वर्षाभरापूर्वीच्या तांदळाच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर त्यावेळी त्याची किंमत प्रति किलो बत्तीस रुपये होती राजकारण्यांच्या निवडणुका होत्या आरोप प्रत्यारोप आणि यात्रा होत राहतात मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कोणीच नसतो अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल